शेतकरी मित्रांनो मिरची आणि शिमला या दोन पिकांमध्ये ब्लॅक थ्रिपचा प्रादुर्भाव सर्वात जास्त पाहायला मिळत आहे ज्या भागामध्ये उष्णता जास्त आहे टेम्परेचर जास्त आहे अशा भागामध्ये मिरची आणि शिमला या पिकावरती ब्लॅक थ्रिपचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो तो तो तर याच्या नियंत्रणासाठी विशिष्ट कीटकनाशकांचा वापर आपल्याला करावा लागतो पिवळ्या थ्रीपच्या नियंत्रणासाठी ज्या कीटकनाशकांचा वापर आपण पिवळ्या थ्रीपच्या नियंत्रणासाठी करत असतो त्या कीटकनाशकांचा वापर त्या थ्रीपसाठी जर आपण केला तर त्याच्यापासून आपल्याला नियंत्रण भेटत नाही परंतु एक विशिष्ट कीटकनाशक मार्केटमध्ये नवीन स्वरूपातील कीटकनाशक आलेले आहेत ज्यांचा वापर करून आपण याच्यावरती शंभर टक्के नियंत्रण भेटू शकतो ब्लॅक थ्रीपच्या नियंत्रणासाठी टॉपचे जे पाच कीटकनाशक आहेत त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत ते कोणत्या कंपनीचं येतं आणि त्याची मात्रा किती आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर महत्त्वाचे एक दोन टिप्स देखील आपण पाहणार आहोत ज्याच्यामुळे आपल्याला ब्लॅक थ्रीपचा प्रादुर्भाव पिकामध्ये कमी पाहायला मिळेल एक नंबरचं जे कीटकनाशक आहे हे सिमोडिस या नावाने मार्केटमध्ये येतं सिजंटा या कंपनीचं आहे आणि हे ग्रुप थर्टीचं कीटकनाशक आहे मार्केटमध्ये नवीन कीटकनाशक अनेक ग्रुप थर्टीनचे आलेले आहेत त्यापैकीच सिमोडिस हे कीटकनाशके ग्रुप थर्टीमधलं आहे त्याच्यामध्ये आपण घटक जर पाहिलात तर आयसोसायक्लोसिरम डी सी फॉर्म्युलेशनमध्ये याच्यामध्ये आहे डी सी म्हणजे डिस्पर्सिबल कॉन्सन्ट्रेट तो तर हा घटक याच्यामध्ये आहे डोस जर तुम्ही पाहिला तर एकशे साठ मिली प्रति एकर असा याचा डोस आहे दोनशे लिटर पाण्यामधून तुम्ही एकशे साठ मिली प्रति एकर करप्रमाणे फवारणी घेऊ शकता पॅक साईज जर पाहिली तर ऐंशी मिली एकशे वीस मिली आणि दोनशे चाळीस मिली अशा स्वरूपामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला हे उपलब्ध होईल त्यानंतर दोन नंबरचं जे कीटकनाशक आहे ते एक्सपोनस या नावाने येतं बी एस एफ या कंपनीचं हे कीटकनाशक आहे यामध्ये घटक जर पाहिला तर ब्रोफलॅनी लाईड तीनशे ग्राम प्रति लिटर एस सी फॉर्म्युलेशनमध्ये हा घटक याच्यामध्ये उपलब्ध आहे हे एक पॉवरफुल आणि क्विक ॲक्शन करणारं कीटकनाशक आहे ज्याचा वापर आपण थ्रीपच्या नियंत्रणासाठी रशोषक किडी आणि आळी अश ब्लॅक थ्रीपसाठी देखील याचे चांगले रिझल्ट आहेत अनेक शेतकरी बंधू याचा वापर करत असतात सतरा मिली प्रति एकर याचा डोस त्या ठिकाणी आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये सतरा मिली मिक्स करून तुम्ही एका एकरमध्ये याची फवारणी करू शकता त्यानंतर ब्लॅक थ्रिपच्या नियंत्रणाला तिसरं एक कीटकनाशक आहे शिनवा या नावाने येतं आय आय एल इंडियन इन्सिटिसाईड लिमिटेड या कंपनीचं ट्रॅक्टर ब्रँड जी कंपनी आहे इचं देखील शिनवा या नावाने एक कीटकनाशक येतं ज्याच्यामध्ये फ्लिक्झामॅटामाइड दहा टक्के ई सी फॉर्म्युलेशनमध्ये घटक आहे एकशे साठ मिली प्रति एकर याचा डोसा आहे दोनशे लिटर पाण्यातून तुम्ही याची फवारणी करू शकता त्यानंतर दोन कॉम्बिनेशन घटक असलेले कीटकनाशक आहे दे, ज्यामध्ये डेलिगेट आणि जंप एकत्र घेऊन तुम्ही याची फवारणी करू शकता डेलिगेटमध्ये स्पिनेटोरम अकरा पॉईंट साठ टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये कीटकनाशक आहे आणि जंप याच्यामध्ये फिप्रोनिल ऐंशी टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये आहे हे दोन्ही कीटकनाशकं एकत्रित जर घेतले तुम्ही तर हे देखील ब्लॅक थ्रिप्सवरती शंभर टक्के नियंत्रण तुम्हाला देतात त्यानंतर गोदरेज या कंपनीचं ग्रासिया नावाने देखील येतं शिनोवामध्ये दे जो घटक आहे त्याच घटकाचं पॅरल हे कीटकनाशक आहे याचा देखील जबरदस्त रिझल्ट आहे फ्लिक्झा मॅटामाईट दहा टक्के एस सी फॉर्म्युलेशनमधील हा घटक याच्यामध्ये उपलब्ध आहे डोस देखील एकशे साठ मिली एकर याचा आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही याची फवारणी करू शकता तर दिलेल्या कीटकनाशकापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करून तुम्ही तुमच्या पिकावरील ब्लॅक थ्रीपचं नियंत्रण करू शकता शंभर टक्के नियंत्रण तुम्हाला त्याच्यावरती भेटेल त्या महत्त्वाच्या दोन टिप्स होत्या यामध्ये तुम्ही तुमच्या शिमला किंवा टोमॅटो किंवा इतर कोणत्याही पिकामध्ये जर तुमच्या पिकावरती रश्यक किडीचा अटॅक कमी होण्यासाठी तुमच्या पिकाच्या पाना जे लुसलुसित असतात त्याला थोडंसं रब करणं गरजेचं आहे आणि हे करण्यासाठी तुम्ही तुमच्या पिकामध्ये फवारणीच्या माध्यमातून किंवा ड्रिपच्या माध्यमातून सिलिकॉनचा वापर करू शकता सिलिकॉनमुळे ज्या पानामधील ज्या पेशी असतात याच्यावरती एक टनक आवरण निर्माण होतं आणि हे आवरण निर्माण झाल्यामुळे जे रस शोषक किडे आहेत यांना सहजासहजी आपल्या पिकामधील पानं जे आहेत ह्या पानामधून रस शोषण त्या ठिकाणी करता येत नाही त्याच्यामुळे सिलिकॉनचा तुम्ही वापर नक्की करा जेणेकरून तुमच्या खर्चामध्ये दे देखील बचत होईल आणि पिकाला जास्त रस शोषण किडींपासून नुकसान देखील होणार नाही तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लॅक थ्रिप्सला नियंत्रण करण्यासाठी कोणते टॉपचे पाच कीटकनाशक आहेत याबद्दलची माहिती पाहिली त्याचबरोबर ज्या महत्त्वाच्या दोन टिप्स आहेत त्या देखील आपण पाहिल्या तो व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि जे कोणी शेतकरी बांधू युट्यूब चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद